students, you are welcome in online class. Let's study the second chapter of the mathematics. The name of this chapter is number work. We can say that in Marathi, sankhya karya. Sankhya karya. Asa suddha vanyala Marathi madhe bolu shakto. संख्या काम किंवा संख्या कार्य ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे जे नंबर्स आहेत अगदी 1 डिजिट नंबर पासून तर 7 डिजिट 8 डिजिट नंबर पर्यंतचे जे संख्या आहे त्या रीड करता यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला वाचता यायला पाहिजे त्या देवनागरी लिपी मध्ये म्हणजे आपली जी मराठी लिपी आहे त्यामध्ये ही लिहिता यायला पाहिजे त्या नंबरचे नेम प्लेस नेम व्हॅल्यू त्याचप्रमाणे कंपॅरिझन नंबरची एक्सपांडेड फॉर्म हे सगळं आपल्याला या प्रकरणामध्ये शिकायचं आहे मात्र हे सगळं शिकण्याच्या आधी कुठलाही नंबर असो तो नंबर नेमका वर्डमध्ये कसा लिहिला जातो तर जे काही थोडक्यात काही नंबर जर तुम्हाला लिहिता आले तर कुठलेही मोठे नंबर मग तुम्हाला वर्ड मध्ये व्यवस्थित लिहिता येईल काही नंबर जरा पाहू आपण जसं 1 ज्याला आपण वाचत असताना 1च वाचू मात्र त्याचं स्पेलिंग तुम्हाला माहिती असायला पाहिजे त्यानंतर 2 TWO 3 THRWE 4 FOUR 5 FIVE 6 SIX 7 SEVEN 8 EIGHT 9 NINE 10 TEN 11 ELEVEN 12 TWELVE 13 THIRTWEN 14 FOURTWEN 15 FIFTWEN 16 SIXTWEN स्पेलिंग कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे 17 SEVENTWEN 18 EIGHTWEN 19 MINETWEN 20 TWENTY 20 20 पर्यंतचे नंबर त्याचे स्पेलिंग तुम्हाला यायला पाहिजे त्यानंतर 21 म्हटले की 20 आणि 1 आले आहेत 22 23 हे सगळे नंबर येतील तुम्हाला त्यानंतर 30 घेऊ आपण सरळ याचं स्पेलिंग वेगळे टी एच आय आर टी वाय 40 एफ ओ आर टी वाय बरेच विद्यार्थी ते चुकतात एफ ओ यू आर टी वाय लिहितात 50 FIFTY 60 SIXTY 70 SEVENTY 80 EIGHTY 90 NINET
ETY 100 ज्याला आपण 100 म्हणू 100 100 चे स्पेलिंग यायला पाहिजे त्यानंतर 1000 1000 हा एक शब्द वेगळा येतो 1000 त्यानंतर 1 lakh lakh स्पेलिंग आहे म्हणजे आणि 1 crore एवढे जर स्पेलिंग तुम्हाला येत असेल तर तुम्हाला कुठलाही नंबर लिहिता येतो अगदी करोड पर्यंतचे कुठलेही नंबर लिहिता येतात याच्या व्यतिरिक्त कुठलाही शब्द त्याच्यामध्ये येत नाही आलं तर फक्त 0 येईल मग आपण एक काम करू 0 हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे हे सगळं मी यासाठी लिहून दिले की कुठल्याही नंबरला वर्ण लिहित असताना म्हणजे शब्दात लिहित असताना तुम्हाला एवढ्याच स्पेलिंगला सामोरं जावं लागेल बस एवढं स्पेलिंग तुम्हाला यायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त जे कुठल्या स्पेलिंगची काही गरज नाही आहे याच्या आधारावर तुम्हाला अगदी 99 crore पर्यंतच्या नंबर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येतात बस हेच त्यामध्ये वर्ड्स असतात म्हणजे रायटिंग इन वर्ड्स हे तुम्हाला समजल्यानंतर सोपं जाईल एवढं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत यायला पाहिजे त्यानंतर एक अत्यंत सोपा भाग जसं की रायटिंग इन देवनागरी रायटिंग इन देवनागरी म्हटलं की आपण आपली मराठी भाषेमध्ये आपल्याला हे नंबर लिहिता यायला पाहिजे तर जर आपण 0 घेतला याला वाचत असताना इंग्लिश मध्ये आपण 0 वाचतो मराठीमध्ये देवनागरीमध्ये लिहित असताना अगदी तसंच लिहावं लागेल 0 आणि मराठीमध्ये वाचत असताना 0 असं आपण वाचतो त्यानंतर 1 चं स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे याला देवनागरीमध्ये लिहित असताना 1 असं लिहिता येईल ज्याला आपण 1 असं म्हणतो त्यानंतर 2 2 3 3 9 सॉरी इथे आपण मराठीमध्ये लिहिलं 9 त्यानंतर 10 माझ्या मते हे झालं इंग्लिश मध्ये इंटरनॅशनल मध्ये आणि हे देवनागरीमध्ये तर कुठलाही नंबर जर तुम्हाला इंटरनॅशनल मध्ये दिलेला असेल तर तो मराठीमध्ये देवनागरीमध्ये कसा लिहायचा हे तुम्हाला
या आकड्यावरून कळेल. मग त्याला नेमकं वाचायचं कसं? तर इथे मी शून्यापासून अगदी दहा पर्यंतच्या संख्यांना मराठीत कसं वाचलं जातं ते लिहून दिलेलं आहे. पुढे इलेवन येईल ज्याला मराठीत आपण अकरा म्हणू, ट्वेल्व ज्याला बारा म्हणू, अशा पद्धतीने अगदी शंभर पर्यंत, हजार पर्यंत, दहा हजार पर्यंत अशा संख्यांना मराठीमध्ये कसं वाचलं जातं. तर त्यासाठी किमान तुम्हाला शंभर पर्यंत मराठी संख्या व्यवस्थित वाचता यायला पाहिजे. अकरा, बारा, तेरा, चौदा, पंचवीस, छत्तीस, सत्तेचाळीस, अठ्ठावन्न, एकोणसत्तर, पंच्याण्णव, अडुसष्ट, तर ह्या संख्यांसाठी प्रामुख्यानं जे अंकलिपी आहेत मराठी ते तुम्हाला यायला पाहिजे. अंकलिपी जी आहे ती वाचून व्यवस्थित अभ्यास करा, ती नसेल तर ती विकत घ्या. म्हणजे तुम्हाला इंग्लिश मधले कुठलेही नंबर इंग्लिश मध्ये वाचता यायला पाहिजे, मराठी मधल्या कुठल्याही संख्या या मराठीमध्ये सुद्धा वाचता यायला पाहिजे. आता आपण तिसरी बाब पाहू, तिसरी गोष्ट पाहू की प्लेस नेम. कुठलाही नंबर असला की तो नंबर मोठा जर नंबर असला तर तो आपल्याला रीडही करता यायला पाहिजे आणि त्या नंबरची त्या नंबरचं प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू सुद्धा आपल्याला सांगता यायला पाहिजे. आता जसं मी हा नंबर या ठिकाणी बोर्डवरती लिहिलेला आहे, अगदी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन, टेन डिजिट नंबर आहेत माझ्यामध्ये. मोबाईल नंबर सुद्धा टेन डिजिट नंबर असतो म्हणजे असतो टेन डिजिटच असतो, बरोबर आहे की? तर समजा तुमच्या आईचा किंवा वडिलाचा मोबाईल नंबर हा आहे, एखाद्याने तुम्हाला विचारलं की हा नंबर सांग तुझ्या आईचा किंवा वडिलाचा काय नंबर आहे, तर तुम्ही कसा वाचा? तुम्ही वाचा 68 01 25 73 49. ही नंबर वाचण्याची पद्धत तसं पाहिलं तर चुकीची आहे. मोबाईलचा नंबर आपण सांगताना असा सांगतो इथपर्यंत ठीक आहे, मात्र तो आपल्याला ऍक्च्युअली नंबर वाचता यायला पाहिजे. मात्र आपण आपल्या घरचे मोबाईल नंबर किंवा कुठलाही मोबाईल नंबर हा खऱ्या अर्थानं परफेक्ट कधीच वाचत नाही. तर तो नंबर कसा वाचला जायला पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला आधी प्लेस नेम समजायला पाहिजे, त्याला आपण स्थानिक नाव म्हणू. म्हणजे हा जर नंबर टेन डिजिट आहे तर प्रत्येक डिजिट च नाव काय आहे ते आपल्याला आधी कळायला पाहिजे आणि नंतर त्याचा एक फॉर्मॅट समजला कि मग कुठलाही नंबर आपल्याला वाचता येईल. पहिल्यांदा हे जे नाईन आहे हा युनिट प्लेस आहे, आपण फक्त प्लेस नेम पाहू, युनिट प्लेस आणि याची प्लेस व्हॅल्यू ही नाईन असते. दुसरा आहे फोर, हा युनिट प्लेस, हा कोणता प्लेस असेल? टेन्स प्लेस, टेन्स, याला मराठीमध्ये आपण एकक म्हणतो, याला दशक, हा टेन्स. आणि या फोरची मग व्हॅल्यू जर पाहिली तर ती असेल 40. त्यानंतर थ्री, युनिट प्लेस, टेन प्लेस, हंड्रेड प्लेस, हंड्रेड, आणि प्लेस व्हॅल्यू असेल हंड्रेड प्लेस असल्यामुळे 300. त्यानंतर हा आहे थाउजंड प्लेस, थाउजंड प्लेस नेम पाहतोय आपण आणि थाउजंड प्लेसला सेवन असल्यामुळं वाचल्यावरती 7000 म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 7000. त्यानंतर फाईव्ह, हा ज्या प्लेसला असेल त्याचं नाव असेल 10000 प्लेस, 10000, आणि याची प्लेस व्हॅल्यू असेल 50.
3000, त्यानंतर 2 lakh प्लेस लैक्स आणि त्या 2 ची व्हॅल्यू असेल 2 lakh, त्यानंतर 1 हे असेल 10 lakhs प्लेस आणि याची प्लेस व्हॅल्यू असेल 10 lakh. त्यानंतर 0 आले, जरी 0 आले मात्र त्यांना एक डिजिट कव्हर केलेला आहे, त्यामुळे हे असेल क्रोस आणि क्रोस आणि याची व्हॅल्यू 0 असल्यामुळे याची व्हॅल्यू सुद्धा 0 असेल. जर इथे 1 असले असते तर आपण इथे 1 क्रो लिहित असत, 2 असले असते तर 2 क्रो लिहित असत, 0 असल्यामुळे त्याची व्हॅल्यू 0 असेल. त्यानंतर 8 ज्या प्लेस ला येतो ते आहे 10 crores, 10 crores प्लेस आणि 8 असल्यामुळं इथे आपण त्याला वाचू 80 crore. त्यानंतर 6 ज्या प्लेस ला असेल आहे त्याचं नाव अब्ज आणि प्लेस व्हॅल्यू असेल 6. हे आता आपण सगळ्या नंबरच्या प्लेस नेम म्हणजे हा जो नंबर आहे प्रत्येक डिजिट चा प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू पाहिले. तर आता याचा फॉरमॅट पाहू. अचानक जर असे एखादी नंबर 10 digit, 9 digit तुमच्या पुढे आली तर ती पटकन कशी वाचायची, तर अगदी युनिट प्लेस पासून 3 digit फर्स्ट सेकंड थर्ड डिजिट नंतर कॉमा द्यायचा, त्यानंतर 2 digit नंतर कॉमा द्यायचा, पुन्हा 2 digit नंतर कॉमा द्यायचा, त्यानंतर पुन्हा 2 digit नंतर कॉमा द्यायचा, पुढे आता 2 digit नंतर कॉमा देत जायचा. एवढ्या इकडल्या मोठ्या संख्या आपल्याला फारशी वाचायची गरज नाही आणि त्या नंतर वेगळ्या पद्धतीनं वापरल्या वाचल्या जातात. पहिल्यांदा आपल्याला इथपर्यंतच्या जरी अब्जापर्यंतच्या जरी संख्या वाचता आल्या, परफेक्ट संख्या वाचता आल्या, तरीही आपल्याला आपलं संख्या वाचन हे खूप चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आता प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू यावरून तुम्हाला आणि हा जो मी सांगितलेला फॉर्मॅट, पहिल्यांदा 3 digit नंतर कोणा द्यायचा, नंतर 2 digit, नंतर 2 digit, नंतर 2 digit या पद्धतीने द्यायचं. मग आता नेमकं कसं वाचायचं, तर युनिट प्लेस 10 प्लेस 100 प्लेस ही झाली 349, त्यानंतर 1000 10000 याचा ग्रुप बनतो, मग ही झाली 57000, पुढे लॅक 10 lakh प्लेस, त्यामुळे आता हे झालं 1257349, त्यानंतर 0 आणि 8 झाली क्रोर अँड 10 crore प्लेस, म्हणून इथे वाचू आपण 80 crore 12 lakh 57349 आणि त्याही नंतर 6 अब्ज, 6 अब्ज 80 crore 12 lakh 57349. अशा पद्धतीने कधी तुम्ही तुमच्या घरचा मोबाईल नंबर वाचलेला आहे का, आणि असा तर नंबर कुणी कधी कोणाला वाचून दाखवला, तर फारस किती जणांना समजेल हा एक प्रश्न आहे. मात्र खऱ्या अर्थाने आपल्याला नंबर आता जसं मी तुम्हाला वाचून दाखवला 6 अब्ज 80 crore 12 lakh 57349 या पद्धतीनं आप
आपल्याला संख्या वाचन करता यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं युनिट 1000 चा एक गट, त्यानंतर 1000 10000 चा दुसरा गट, लाख 10 लाख, क्रोर 10 करोर, अब्ज या पद्धतीने. असं नाही व्हायला पाहिजे लाख इकडे गेले आणि 1000 इकडे आले असं नाही, ते सगळं चुकीचं. त्यामुळे सिक्वेन्स व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. 100 पर्यंतचा सिक्वेन्स माहितीच आहे, त्यानंतर 1000 10000, लाख 10 लाख, क्रोर 10 करोर. हा जर फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुम्हाला अगदी अब्जापर्यंतच्या करोडपर्यंतच्या कुठल्याही संख्या व्यवस्थित वाचता येतात. नंतर त्याचं वर्ड मध्ये तुम्हाला लिहिता येतं, देवनागरीमध्ये सुद्धा लिहिता येऊ शकतं, आणि त्याची प्लेस नेम आणि प्लेस व्हॅल्यू जर कोणी विचारली तर ती सुद्धा व्यवस्थित सांगता येईल.